नागपूर विभागात 12वी परीक्षेत पहिल्या क्रमांकावर गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली तर नागपूरला 5वं स्थान मिळालंय. नागपूर जिल्ह्यातील परीक्षेचा फॉर्म भरला होता ते एकूण विद्यार्थी 1,53,296 होते. त्यापैकी 1,52,121 विद्यार्थी हे परीक्षेला समोर गेले. त्यामधून 1,37,405 विद्यार्थी पास झालेत. एकंदरीत नागपूर विभागातील निकाल 90% लागलाय. नागपूर विभागामध्ये सरासरी पाहिलं तर गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा असं स्थान 12वीच्या परीक्षेत जिल्ह्यांना मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र. मागच्या वर्षी परीक्षा ही शाळा स्तरावर घेण्यात आलेली असल्यामुळे उत्तीर्णतेचं प्रमाण हे 96% होतं, मात्र यावेळेस 6% कमी लागलेलं आहे. त्याचं कारण असं की यावर्षी विभागीय पथकं, विभागीय महसूल कार्यालयामार्फत जे काही पथके निर्माण केलेली होती, त्यानंतर शिक्षण विभागाची पथकं होती, अतिशय निकोप वातावरणामध्ये यावर्षी परीक्षा घेतली आणि परीक्षा घेतल्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे.